हरिओम श्रीराम अंबज्ञ मी नंदिनी वीरा मळेकर उपासना केंद्र वाघोटन माझ्या लग्नान माझे माका इलेलो अनुभव म्हणजे माझे लग्नात लग लग्न झाल्यानंतर पाच वर्ष मला दिवस गेले दिवस गेले ज्या दिवशी कळला त्या दिवशी बापू आमच्याकडे इले होते पादुकांच्या रूपान आमच्याकडे इले होते पा पादुकांच्या रूपात आमच्याकडे इले एक दोन दिवस झाल्या झाले असतील आणि लॉकडाऊन पडला कोरोना येलो कोरोनाचं लॉकडाऊन पडला आणि पुढे काय असं तेव्हा असं काय वाटलं नाही पुढे काहीतरी असं मोठा काहीतरी घडणारा बापूंनी म्हणजे एवढे म्हणजे आधीच येऊन पुढचं काहीतरी संकट होतं आमच्याकडे येणार तर आधी जेवण बापूंनी आधी सांगितलं आधीच येऊन आपण स्वतः येऊन रावले आमच्याकडे की काहीतरी पुढे काहीतरी मोठा घडणारा हे संकट म्हणजे एकदम काहीतरी असं त्यांना माहीत होतं म्हणून होते आणि दोन तीन महिने असे बरे गेले असतील आणि मग त्रास सुरू झालो उलटी हा मळमळ छातीत भरायचं काय व्हायचं तर कळत नव्हतं घरातली सगळी घाबरत एक काय होता कळत नाही जातं की नव्हतं की सगळे डोळे नुसते पांढरे करत माझ्यापेक्षा ती घाबरत मी एवढा घाबरत घाबरायचं पण दाखवायचं नाही की घाबरलंय म्हणून रात्रीचं अचानक अचानक काहीतरी व्हायचं रा अचानक एकदा तसं एकदा पहिल्यांदा जेव्हा आजारी पडले तेव्हा असे रात्रीचे दोन वाजले होते इकडचे डॉ दोन वाजता आमका डॉ देवगड डॉक्टरकडे जाऊ तर एक तास लागतं इकडं देवगड का जाऊ तिकडे कसा बसा तर डॉक्टरकडे गेला गेल्यावर तिक जाईपर्यंत मी तसं बरं होतं आहे पण आतमध्ये गेल्यावर एकदम गार पडत गेलं डॉक्टर पण घाबरली काय होतं आणि काय नाही आत्ता काय एकदम गार पडत येते त्या केबिनमध्येच तिने सलाईन वगैरे लावून आणू सुरुवात केली हे म्हणजे म्हणजे जाते घाबरली आत्ता काय करू मग त्याच्यात झालं बरं वाटलं परत घरी येईल असे एक पंधरा वीस दिवस गेले का परत तो त्रास व्हायचा एक दोन परत तसाच व्हायचा रात्रीचा ॲडमिट करूचा लागायचा लागायचं असं किती सहा वेळा ॲडमिट झाला शेवटी शे नऊ महिने तसेच गेले आपले नंतर ती द डॉक्टर अक्षरशः कंट्या ती बोलली आता तू काय घरी विरी मागवून का जाऊ नको ते एक तास लागतात तू इकडेच कोणतरी पाहुण्याचा घर बघ आणि इकडेच राहू म्हणून तसं मग शेवटचे पंधरा दिवस होते तर इकडेच राहले जे गणपती विसर्जन चालू होता आमचा गणपती विसर्जनात ते फक्त गेले असतील घरातनं बाहेर ते बोलले मी त्यांना फोन केला ओ घरी या लगेच माका त्रास होता आता का मी काही 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 औषधं सगळी झाली आहेत खाऊन माका काहीच करत नाही तू घरी अलगेच पाहिले घरी ये मागं तसंच गाडीत घातलं ॲडमिट केले आहे सगळे सगळी विसर्जन गणपती पण विसर्जन झालं ना तसंच ॲडमिट करायचं तिकडे गेलं आहे तिकडे आज चार पाच दिवस ॲडमिट केला राहुल आणि बोलली आता तू का मग त्या वागुटनाच जाऊ नको तू काऊचं जाऊचो त्रास भयंकर होता तू थय थरच काहीतरी घर घ्या आणि राहू ना हे बा बा बाजू कध्यायची हीच रूम माझी हे कर बुक हे करून टाक आणि हयच राहू म्हटलं एवढी काय तुझी तुमची म्हटलं रूम नाही मावडणार आहे घेऊन हयच राहू म्हटलं हाय काहीतरी पावड्यांकडे मी राहतंय ते गेल पावण्यांकडे रावलो ते सिजर करायचा ठरवलं सिजर सिजर झाला वगैरे व्यवस्थित मुलगा ती डॉक्टर बोलायची मागं नंतर बोलली शेवटी काय तुझा म्हणता तुझे म्हणते हे बाळक काय होत नाही कधी का कसाच काय कधी बघितलं तर वजन कमी नाही काय नाही सगळं व्यवस्थित असतं तू एकतर म्हणता काय खात नाही पित नाही सगळ्या उलटी करून टाकते गोळी कसली दिली तर कसली चालत नाही काय नाही हां असं बरं म्हणता तुझं देव कोण तो भारी आहे म्हणत देव तू कर म्हणता बापूंचाच कर का गरज आहे म्हणतं बापूंचं म्हणतं मस्त करते तू तु मस्त माझं दिवस चालू असायचे गजर बिजर हे हॉस्पिटलमध्ये चालू असायचं रात्रंदिवस माळे वगैरे सोळा माळे केले हे वाचला जयंती कालीचं गजर असायचं सतत लावलेली उपासना असायची आठची उपासना कोरोनाच्या काळात दिली होती ती सगळी अशी असायची आणि जेवण नंतर हे सगळं झाल्यावर कळलं बापू आमच्याकडे कशा घेऊन रवले कोरोनाच्या काळात ह्या आमच्यावर एवढा मोठा संकट येणार होता ह्या बाळाचा म्हणून तर त्याच्यातनं आमचं सुखरूप असं बाहेर काढलं आणि बाहेर काढून आम्ही व्यवस्थित आता बाळ माझं तर दोन वर्षाचं व्यवस्थित आता सगळं चाललंय म्हणून हरिओम श्रीराम अंबतने